आजच्या भागात पहा आयशा ही ओरडत घरी येते आणि म्हणते मम्मा अखेर आला तो दिवस तेव्हा देशमुखबाई म्हणते अगं काय बडबडतेस तेव्हा आयशा म्हणते अगं त्या शिंदे वकिलाने ना उद्याच कोर्टाची तारीख घेतली तेव्हा देशमुखबाई म्हणते उद्याच का बरं तर आयशा म्हणते अगं त्यांना दीपा आणि दीपिकाचे शॅम्पल लवकरात लवकर कोर्टात दाखवायचे म्हणून उद्याची तारीख घेतली त्यांनी तर देशमुखबाई म्हणते म्हणजे उद्या कोर्टाचा रिझल्ट लागणार आणि दीपिका कार्तिकच्या हातातून जाणार तेव्हा आयशा म्हणते काहीही बोलू नकोस मम्मा आणि म्हणते खरा रिझल्ट मी लागूच देणार नाही आणि म्हणते दीपिका जर कार्तिकच्या आयुष्यातून निघून गेली ना तर कार्तिकसुद्धा माझ्या आयुष्यातून निघून जाईल तेव्हा देशमुखबाई म्हणते जे काही करशील ते सांभाळून कर तेव्हा आयशा म्हणते उद्या काहीही झाले तरी रिपोर्ट कोर्टात पोहोचणार नाहीत दुसरीकडे कार्तिक हा सौंदर्यासमोर काळजी करत बसलेला असतो आणि म्हणतो उद्या काय रिझल्ट लागेल काय माहिती तेव्हा सौंदर्या म्हणते जे सत्य आहे तेच बाहेर येणार तेव्हा कार्तिक म्हणतो काय सत्य असेल याचीच भीती मला वाटते तेव्हा सौंदर्या म्हणते दीपिका दीपाची मुलगी हेच सत्य आहे तेव्हा सौंदर्या कार्तिकला म्हणते तू तु तुझ्या मनाची तयारी ठेव दुसरीकडे दीपा देवाला हात जोडून प्रार्थना करते तेवढ्यात साक्षी आणि अश्विनी दीपाकडे येत दीपाला म्हणतात दीपा तू खूप स्ट्रगल केलेस आणि दीपिका आता तुझीच मुलगी आहे आणि ती तुलाच मिळणार असे त्या दीपाला सांगतात दुसरीकडे दीपिका ही शाळेत निघते आणि कार्तिकला म्हणते डॅडा मला स्कूलमध्ये सोडतोस ना तेव्हा कार्तिक म्हणतो अगं मला कोर्टात जायचे तेव्हा दीपिका म्हणते तुला माझ्यापेक्षा कोर्ट महत्त्वाचे आहे का तर दीपिका म्हणते मग तू माझ्याशी नीट का नाही बोलस डॅडा आणि खेळत पण नाहीस माझ्याबरोबर आणि म्हणते तू असा का वागतोस माझ्याबरोबर तुला मी नको आहे का तेव्हा कार्तिक दीपिकाला मिठी मारतो आणि म्हणतो असं का विचारतेस तुला माहीत आहे ना तुझा डॅडा तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि म्हणतो कोणी किती जरी प्रयत्न केले तरी मी तुला माझ्यापासून कुठेही जाऊ देणार नाही आहे आणि रडू लागतो तेव्हा दीपिका म्हणते डॅडा तू रडतोस आणि तुला असे रडताना बघायला मला नाही आवडत असे म्हणत दीपिका कार्तिकचे डोळे पुसते आणि म्हणते तू टेन्शन घेऊ नकोस तुझे कोर्टातले काम तुला हवे तसेच होऊन तू ते लवकर पूर्ण होईल आणि म्हणते मग मी तुझ्यासोबतच राहील आणि तुला कधीच एकटे सोडणार नाही आणि दीपिका कार्तिकला कोर्टात जाण्यासाठी बोलते तेव्हा कार्तिक हा निघून जातो दुसरीकडे कार्तिकी शाळेत जायला आवरून दीपाकडे येते तेव्हा दीपा कार्तिकीला म्हणते कार्तिकी मी आज ना कोर्टात जाणार आहे तेव्हा अश्विनी मावशी तुला सोडवायला शाळेत येईल तेव्हा कार्तिकी दीपाला ऑल द बेस्ट करते तर इकडे दीपिका सौंदर्याला म्हणते ग्रँडमा कोर्टातले काम सुरू झाल्यापासून डॅडाना खूप गप गप्प गप्प असतो तेव्हा तू त्याला काहीतरी सांग बरं तेव्हा सौंदर्या म्हणते कधी कधी मोठ्यांनाही गप्पच बसावे लागते असे म्हणत सौंदर्या दीपिकाला स्कूलमध्ये घेऊन येते दुसरीकडे पोस्टमन दीपाच्या घरी येऊन पार्सल देतो तेव्हा अश्विनी ते घेत म्हणते अगं माझ्या ताईनी पाठवले असेल म्हणजे नक्कीच राखी असणार त्यामध्ये तेव्हा कार्तिकी म्हणते अगं राखी ही तर बहीण भावाला बांधते ना तर अश्विनी म्हणते आम्हाला भाऊ नाही आहे तेव्हा आम्ही दोघीही एकमेकांना राखी बांधतोय तेव्हा कार्तिकी दीपाला म्हणते आई तू दीपिकाला घेऊनच येशील ना गं आणि म्हणते मग मीसुद्धा तिला राखी बांधील तेव्हा दीपा म्हणते हो मी दीपिकाला नक्कीच घेऊन येईल असे म्हणत दीपा ही कोर्टात निघून जाते दुसरीकडे आयशा आ कार्तिक हे त्याच्या वकिलासह कोर्टात पोहोचतात तेव्हा घाडगे वकील म्हणतात तुम्ही सर्व व्यवस्था केली ना तर आयशा म्हणते हो यावेळी माझ्यावर विश्वास ठेवा दीपा आणि दीपिकाचे रिपोर्ट यावेळी नक्कीच कोर्टात पोहोचणार नाहीत तेव्हा कार्तिकचे वकील म्हणतात कार्तिकला समजावले का तर आयशा म्हणते कार्तिकला समजावणे एवढे सोपे नाही कारण तो कसा रिॲक्ट होईल हे मला माहीत नाही तेव्हा घाडगे वकील म्हणतात समजोवा मग त्यांना असे बोलून कार्तिकचे वकील तेथून आतमध्ये जातात दुसरीकडे सौंदर्या दीपाला स्कूलमध्ये सोडते तर दीपिका सौंदर्याला म्हणते ग्रँडमा डॅडा लवकर बरा होईल ना तेव्हा सौंदर्या म्हणते हो नक्कीच होईल आणि म्हणते आता तू हे विचार डोक्यातून काढून टाक बरं तेवढ्यात कार्तिकी तिथे येते ते बघून सौंदर्या म्हणते अगं बरं झाली आलीस तुझीच वाट बघत होतो आम्ही असे म्हणत सौंदर्या दीपिका कार्तिकेला कॅडबरी देते तेव्हा कॅडबरी घेऊन दीपिका आणि कार्तिकी स्कूलमध्ये निघून जातात तेव्हा सौंदर्या प्रार्थना करते की निकाल काही जरी लागला तर या दोघी कायम एकत्र राहाव्यात आणि दुसरीकडे कार्तिक हा काळजी करत असतो आणि आयशाला म्हणतो आयशा मी खचून गेलो आणि मी दीपिकाशिवाय नाही जगू शकत ग तेव्हा आयशा म्हणते कार्तिक तू जसे केसचा निकाल लागलाय असे वाटून इमोशनल का होतोस तेव्हा कार्तिक म्हणतो केस हरणे म्हणजेच दीपिका माझ्या हातातून जाणार तेव्हा आयशा म्हणते कार्तिक असे काहीही होणार नाही तेव्हा कार्तिक म्हणतो आयशा मला माहीत आहे गं कोर्टात काय होणार आहे फक्त मी ते ऐकण्यासाठी माझ्या मनाची तयारी करतोय बस तेव्हा आयशा म्हणते तुला काहीही माहिती नाही असे मी काहीतरी केलेले आहे आणि कार्तिकला बिनधास्त राहायला सांगते दुसरीकडे दीपिका कार्तिकीकडे येते तेव्हा कार्तिकी म्हणते दीपिका मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे ते तेव्हा दीपिका म्हणते काय आणले तेव्हा कार्तिकी दीपिकाला डोळे बंद करायला सांगते तेव्हा दीपिका डोळे बंद करते तर कार्तिकी तिने आणलेली राखी दीपिकाला दाखवत म्हणते ही राखी मी आज तुला बांधणार आहे तेव्हा दीपिका म्हणते अगं पण राखी भावाला बांधायची असते तेव्हा कार्तिकी म्हणते अगं भाऊ नसला म्हणून काय झाले बहीणसुद्धा बहिणीचे रक्षण करू शकते ना तेव्हा दीपिका म्हणते तू माझी बहीण कुठं आहे तेव्हा कार्तिकी म्हणते अगं तू माझी बेस्ट फ्रेंड आहे ना मग तू मला बहिणीसारखीच आहे असे म्हणत कार्तिकी दीपिकाला राखी बांधणार असल्याचे सांगते आणि दीपिकाला तिच्याकडची दुसरी राखी देत दोघीही एकमेकांना राखी बांधतात आणि एकमेकांच्या बहिणी होत दोघीही एकमेकांना घट्ट मिठी मारतात त्यानंतर ठरल्याप्रमाणे ॲडव्होकेट शिंदे हे त्यांच्या गाडीतून दीपा आणि दीपिकाची डी एन ए सॅम्पलचे रिपोर्ट घेऊन कोर्टात यायला निघतात तर तिकडे दीपा ही कोर्टात ऑलरेडी पोहोचलेली असते तेव्हा कोर्ट ॲडव्होकेट शिंदेंची वाट बघत दीपाला म्हणतात की दीपा तुम्ही तुमच्या वकिलांना फोन करून विचारा कारण कोर्ट आता याहून जास्त वेळ त्यांच्या वकिलाची वाट बघू शकत नाही तेव्हा ॲडव्होकेट शिंदे रिपोर्ट घेऊन हे कोर्टासमोर येतात आणि कोर्टात येण्यासाठी फोनवर बोलत रस्ता ओलांडू लागतात तेवढ्यात समोरून एक गाडी जोराने ॲडव्होकेट शिंदेंच्या अंगावर येते आणि शिंदेंना उडवून देते तेव्हा गाडीच्या धडकेने शिंदे खाली कोसळतात आणि त्यांच्या हातातील रिपोर्ट बाजूला पडतात तेव्हा तो गाडीतील माणूस खाली उतरत ते रिपोर्ट त्याच्या हातात घेतो त्यानंतर साक्षी ही कोर्टात येते आणि दीपाला म्हणते दीपा शिंदे वकिलांचा अपघात झाला आहे ते ऐकून दीपाला मोठा धक्का बसतो तर तिकडे सौंदर्या ललितला म्हणते ॲडव्होकेट शिंदे रिपोर्ट घेऊन येत असताना कोर्टासमोर त्यांचा अपघात झाला तेव्हा ललित म्हणतो अपघात झाला की केला गेला ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो तर आता ते रिपोर्ट दुसऱ्याच्या हातात पडून दीपिका ही दीपाची मुलगी असल्याचे सत्य कोर्टासमोर येणार का हे ये बघण्यासाठी आणि कोर्ट कोणता निर्णय देणार तर कार्तिकची जीत होणार की हार तर आयशा आता कोणते पाऊल उचलणार हे सगळे प्रश्न आता समोर उभे राहिलेले आहेत तर आता कोर्ट कोणता निर्णय देते हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा